नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही? सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो. तर आज व्लॉग मी खूप उशिरा सुरू करत आहे, आता 11:30 वाजले, कारण की सकाळपासून आमचे खूप कामं सुरू आहेत. तर सर्वात अगोदर तर आम्ही ना नाश्ता करून घेतला, कारण की आम्हाला भूक खूप लागली होती. तर नाश्ता झाल्यानंतर मी ना आज लवकर लवकर स्वयंपाक करून घेत आहे, कारण की आज कंचनताई पण घरी येत आहे आणि आम्हाला जे गिफ्ट ताईने घेतलेले आहेत ना अमरावतीला, त्याची पॅकिंग पण करायची आहे. आणि ते पॅकिंग झाल्यानंतर मग आईने जेवढे पण डिश बनवलेले आहेत ना ते आम्हाला म्हणजे त्याची पण पॅकिंग करायची आहे, करंज्या चकली वगैरे सर्व. तर आज खूप कामं आहेत, तर पटापट मी आहे ना स्वयंपाक करून घेते. तसं तर आज जेवणामध्ये मी डाळ भाजीच बनवणार आहे, म्हणजे डाळ भाजी पोळी आणि भात. तर डाळ भाजीचं कुकर मी लावून दिलेलं आहे आणि कणिक पण भिजून घेतली. फक्त आता भाजीला फोडणी घालायचं आहे आणि पोळ्या टाकायचे आहेत. आणि दुसरीकडे कल्याणी ते वरच्या हॉलची म्हणजे कसं आहे, वरच्या हॉलमध्ये तर कापूस भरलेला आहे, पण जेवढा पण म्हणजे जे जागा मोकळी आहे ना त्याची क्लिनिंग करून घेत आहे. आणि खालचं तर सर्व झालेलं आहे, तर आवरणं उद्यासाठी जो पण भाजीपाला आणायचा होता तर तो पण भाजीपाला आणून घेतला. आईने सर्व निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे, म्हणजे उद्याचं टेन्शन आहे, कारण की उद्या पाहुणे येणार आहेत सकाळी, म्हणजे सकाळपासून सुरू होतील, तर उद्या कसा भाजीपाला तोडणं होणार नाही. म्हणून मग या दोघांनी म्हणजे दादा आणि हे सकाळीच गेले होते मंडीमध्ये आणि पूर्ण जो भाजीपाला आहे ना हा घेऊन आले. त्यानंतर आईने सर्व भाजीपाला तोडून ठेवला आणि त्याच्यानंतर सर्व पॅकिंग वगैरे झाल्यानंतर मी जसं म्हटलं होतं की बा कल्याणताईला मी विचारणार की बा परडी कशी सजवायची आहे, म्हणजे मी तर सजवली होती पण आणखीन काही तुम्हाला जर वाटलं तर ताईंनी सांगितलं की बा आपण परडी पुन्हा सजव. तर सकाळीच आम्ही येणार, जेवढं पण परडी मी सजवली होती ना हे सर्व काढून घेतलं परडीमधलं आणि खालच्या साईडला एक एक्स्ट्राची टोपली होती परडीला हीवाली, तर ही मी काढून घेतली, कारण की ताईंनी सांगितलं खूप मोठी दिसत आहे म्हणे ती, आपल्याला छोटी पाहिजे. तर म्हणून मग मी ते काढून घेतली आणि पूर्ण जेवढं मी डेकोरेट केलं होतं ना परडीला हे पूर्ण सामान काढून घेतलं आणि परडीमध्ये ठेवून दिलं. तर आता रिकाम पण झाल्यानंतर मग म्हणजे सर्व कामं वगैरे झाल्यानंतर सर्व पॅकिंग झाल्यानंतर आम्ही परडीला पुन्हा सजवू. आणि ताईने सांगितलं बा थोडंसं आणखीन सामान वगैरे लागणार, तर जर झालं तर मग ताई मार्केटमध्ये जातील, नाही तर माझ्याकडे तर एक्स्ट्राचं सामान आहे. तर त्यांनी मग आम्ही पुन्हा परडी सजवू. तर इथं सर्व परडीतलं जे सामान होतं ना हे सर्व कॉटन वगैरे मी परडीमध्ये ठेवून म्हणजे भरलं होतं, वरून फुलं वगैरे लावले होते सर्व काढून घेतलं. परडी पण पूर्ण आता रिकामी झाली, तर आता नंतर आम्ही ते सजवून घेणार. तर चला मग आता लवकर मी स्वयंपाक करून घेते, कारण की कंचनताई पण आज येणार आहेत. ताई निघाल्या, आत्ताच ताईचा कॉल आला होता की बा मी निघालेली आहे, तर ताई येईपर्यंत मग स्वयंपाक पण रेडी ठेवते, कारण की आल्याबरोबर मग आम्ही सर्वजण जेवणं करू आणि आपापल्या कामाला लागू. तर मेहंदीला माझ्या अशा प्रकारे कलर आलेला आहे, आता जास्त डार्क नाही झाली, लाईट लाईट असा कलर आलेला आहे, म्हणजे दिसत आहे उद्यापर्यंत आणखीन छान रंगेल, कारण की उद्या माझा सकाळीच फोटोशूट आहे. आता तो कुठं राहणार आहे हे मी तुम्हाला उद्या सांगणार, कारण की मला पण माहीत नाही आहे. तर उद्या सकाळी मला इथून 8 किंवा 9 वाजता निघायचं आहे सकाळी, तर म्हणून मग आता वेळ न गमावता माझे जे कामं वगैरे आहेत ना हे मला लवकर लवकर आटपायचे आहेत. आणि इकडे आमच्या उर्वीच्या खूप मस्त्या चालू आहेत, तुम्हाला दाखवते. काय म्हटलं तू? ना मम्मा, मम्मा म्हणायचं. हा बरं ठीक आहे, आई म्हणायचं, जसं काका म्हणतील तसं म्हणायचं. आई आई म्हण आई. हा आई तर म्हणते मस्त दोन पिलू तसं नाही म्हणू ना, आई म्हणायचं आई. हा कधी नाही थांब ना, आता आता येते आत्याच्या हातचं, तू झपकेस का चांगली? नाही तसं नाही म्हणू, आई म्हणायचं, आई किंवा मम्मी म्हणायचं. हा आई म्हणायचं. हा कन्नू म्हणू नाही, नाव घ्यायचं नसते, मम्मीचं नाव नसते घेत. हा कांदी नाही म्हणू ते तुम्ही म्हणता की नाही, पप्पा तुम्ही कल्याणी आणि ताई म्हणता तर ते बरोबर, म्हणजे दादा तर ते शिकली. तुम्ही जसं म्हणता तसं म्हणते ते. आते येत आहे ना, थांब ना, आता आते आली की आहे मजा. आते तुला झपकेत देते. काय म्हणायचं? नाही नाही आई, आते निघाली, आता आते आहे ते आहे. हे असं कसं बसणं आहे, कसंच करावं? थांबून जाण नाही तर थोड्या तिला झोपून दे, दुपारी कर्ज काही काम तर नाही आता, नाही तरी तिला तिला कोणते काम करायला लागून राहिले.
चल नवनो कर, चला नवनो करू आता आपण. हा नवनो करते बाप्पा, छान छान कपडे घालते. नाही लिपस्टिक लावून देतो मग मीला. हा लिप्पी लावते, लिप्पी पापा लावून देतो. हा एक काम कर, काकालाच मांग तुझा मेकअप करून. काकाने छान छान मेकअप दिला होता की काल करून, काकालाच मांग मग. चला तुमच्या तुमच्या भरोश्यावर बसायला परत, माझे कामावर आले बाप्पा, तुमच्या नांदी लागून काय करू मी. इच्छा सांगा तर गप्पच करा वाटते. आहे की नाही राहायला स्वयंपाक. किती पावणे 12 वाजले. तर आता कसं आहे, आता उर्वी आलेली आहे तर असं वाटते तिच्यासोबतच वेळ गमवा, पण आता कसं आहे कामं आहेत आणि तिच्याशिवाय करमत पण नाही. अर्धे माझे कामं म्हणजे मी अर्धी किचनमध्ये फिरते, अर्धी तिकडे तिच्याजवळ जाते. कारण की कसं आहे आता ती आणखीन मग म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालली, जास्त दिवस राहणार नाही आहे ती. 2 दिवसाचीच दादाला सुट्टी मिळालेली आहे तर म्हणून मग असं वाटते की तिच्यासोबतच वेळ घालवा. पण आता जाऊ दे, आता ती आंघोळ वगैरे करणार, मी लवकर लवकर स्वयंपाक करून घेते, त्यानंतर मग आम्ही आमचे बाकीचे कामं करू. तर आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, पूर्ण गॅस वाटायना हा क्लीन करून घेतला, पण तरी थोडंसं राहिलेला आहे कारण की जे शेगडी आहे ना ते गरम होती, म्हणून मग मी आहे ना अगोदर गॅस वाटा पूर्ण क्लीन करून घेतला, आता शेगडी करून घेतली. तर आता आमचे जेवण राहिलेले आहेत, 2:15 वाजले. कंचनताई आलेले आहेत अकोटमध्ये, आनंदात आणायला गेले. तर आता ताई आल्यानंतर मग आम्ही सर्व लेडीज जेवण करणार आहोत. दादा पप्पांचं आणि दादाचं झालेलं आहे आणि यांचं राहिलं. तर आता ताई आल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करून घेऊ आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्व जे गिफ्ट आहेत ना हे पॅक करायला बसू. त्याच्यानंतर मग जे परडी आहे तिला डेकोरेट करू. तर चला आता गॅस वाटा पूर्ण क्लीन झालेला आहे. आता कल्याण ताई वरचं पूर्ण पुसून आणत आहे, म्हणजे वरचा हॉल, बाकीच्या पायऱ्या वगैरे हे सर्व ताई आजच करून घेत आहे कारण की उद्या मग कसं होणार नाही आहे, मला शूटसाठी जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ताईच्याच मागं भरपूर कामं राहतील, म्हणून मग ताई आजच सर्व वरचा हॉल पायऱ्या वगैरे आहे ना ह्या पुसून घेतात, म्हणजे उद्याचं मग टेन्शन नाही. उद्या मग कसे पाहुणे वगैरे येतात तर मग त्याच्यात मग सुचत नाही, म्हणून मग ताई आजच सर्व कामं करून घेत आहे. तर चला आता सर्व क्लीन झालेलं आहे. आता 2:15 वाजले. तर कंचनताई याची आम्ही वाट पाहत आहोत, ताई आल्यानंतर मग जेवण करू. आरतीचं ताट काढायचं होतं. मेन हिरोईन आम्ही दोघी माहिले की तुमची वाट कशाची पाहता माहिती आहे, तुमची बॅग केव्हा घरात येते ना आम्ही कधी ओपन करतो. अरे बापरे ताई, करत मेकअपचं सामान बाकी सर्व सामान दादा जाते. म्हणजे 2 हार बनवले तिने, हा छोटा वाला एक्स्ट्राचा बनवलेला आहे. हा सामान होतो उरलेला आणि हा चोकर, हा इथं गळ्याजवळ हा चोकर तो काय मग, हा हारच आहे. जर चांगला अगं तो असा होता, असाच कलरचा होता, तुम्ही बघितलं तुला सांगितलं, मी तुम्हाला तेच सांगत होती. हा ती कसं तर फोटोमध्ये तिने मला पाठवलं की मला असं वेगळा पिरियड वाटत होता फोटोमध्ये, पण जसं तू रिअलमध्ये मी पाहिलं की छान वाटत. एक नंबर मॅडम, एक नंबर हिरोईन आपली, एक नंबर. आणि हा मोठा सेट आहे ह्या, समजा हा वा मस्त आहे छान. हे आता झाली 5 भारती माझ्या भारतीच बनवलं होतं तिने, चांगलं वाटत. श्रवण काय म्हणत होता, मी येईपर्यंत कायदे सपने लागत, कारण की त्यांनी बनवू लागले सर्व काम त्याचं. काय बोलते श्रवणचं काम आहे. अरे वा चांगलं केलं, मस्त बनवलं. असं घेतलं चांगलं आहे. किती वेळ लागला? 2 दिवस. काय बोलता, दोघं चांगलं. शाळेतून आल्यावर बसत होते ना, करा. मला काय वाटलं, मला असं वाटलं हा विरळ विरळ आहे, मुलांनी तुझ्यासाठी एक नेकपीस आणखी आणला होता. आता याच्यावर कोणता घालायची गरजच नाही आहे. तेच ना, ते दुरून दाखवलं होतं ना. तू कोणती साडी घाली? तेच दाखवली होती तुम्हाला. पिंक आहे? नाही, ती ग्रीन मधून दाखवली. असं येणार आहे. ठीक आहे, पूर्ण मस्त एक नंबर. मी तिला म्हटलं होतं, आवडलं मला असं जवळून एकदम मस्त वाटत आहे. जेव्हा तू फोटो पडला तेव्हा विरळ विरळ वाटत होता, पूर्ण एकदम विरळ विरळ वाटत होता. आता हा जवळून एकदमच चांगला वाटत आहे. अगं मी आणखी बघितलं, मी काय म्हटलं इला, मला काय वाटलं विरळ विरळ आहे, मी म्हटलं दुसरा घेऊ का म्हटलं मी, तर मी इला फोटो पाठवले होते, आणखी फोटो पाठवले म्हटलं चांगलं वाटत आहे म्हटलं मला. ताई म्हणे नाही ना ताई, तुम्ही जवळून पाहसाल ना तुम्हाला आवडणार, कारण की दुरून मला असं वाटलं. हे सेम असं, हे बाबा असं मी घ्यायला गेले तिला तेव्हा पाठवला होता मी दीपालीला फोटो.
हा पाहिला होता मी. मग मी म्हटलं मला काय वाटलं तो हे आहे म्हणून मग हे बा मागून तिने दुरून दाखवलं ना त्याच्या. हा याच्यामध्ये मस्त असंच एकदम जवळून जवळून हे होतं. हे बा फुलं सेमच आहे फक्त कलर एकच आहे ग्रीन कलरचा सेमच आहे. हा फोटो पाठवला होता विधीपलीला म्हटलं मी घेऊ का म्हटलं. हा आणि बरं तिने असाच आहे हा हे बा याच्यामध्ये हा मोत्याचं माळ अशीच आहे याच एवढं केलेलं आहे चोकरही असाच आहे सेमच आहे. हे बा हा मग तिने तसंच तेच म्हटलं ना सेमच आहे. तिने आधी पूर्ण असा पाहिला आहे मी इन्स्टावर पाहिला आहे. हा तर तिने फोटो काढले त्याच्यामधून असे बघू बघू बनवलं तिने सर. अच्छा मला काय वाटलं विरड विरड आहे. मी म्हटलं दीपालीला म्हटलं विरड आहे ग दीपाली थोडं म्हणजे असं वाटलं म्हटलं की दुरून थोडस विरड आहे तर म्हटलं मग मी दुसरा घेऊ का म्हटलं. नाही म्हणे तुम्ही या म्हणे नंतर पहा म्हणे पहिल्यांदा नंतर माहिती आहे. तर तिने दोन हार बनवले तुला जो वाटला म्हणे छोटावायला येत नाही आपण तो चोकरच चांगला वाटेल. हा आणि तो चोकर तोच चांगला वाटेल. ठीक आहे आता मस्त डन असं बनवलं. हे आणलेले आहेत आत्या कुठे गेले आत्या नाही कुठे गेले आता आत्या होणार मी मोठी आई तू आत्या मी होणार नाही का कोणी येणार मोठी यायचं नाही दिसलं याच्यामध्ये मला मोठी यायचं नाही दिसलं ना मोठी आई दोन दोन आहे का. हा तीन आहे हा आणि दादा हे पण आहे मामा. हे मामा आणि मी आत्या हे मी घेऊन घेतलं तुम्ही घेऊन घ्या हे बाबा आत्या मामा. हा हिंदी पण आहे त्याच्यामध्ये ते आजोबा नाना नाही असतील ना गं नाही ते खूप शोधून घ्या लागते खूप मी बाहेर राहते ते ऑनलाईन सापडतात ते बडी मम्मी पाहिलं मग आता ऑनलाईन पाहिलं ना मी असं बनवता येईल का आपल्याला म्हणजे प्रिंट आउट काढून बनवू शकते. हो हो प्रिंट आउट मिळते बडे बापा बडे पण हे तर हिंदी मध्ये झालं का आई नाही आत्या मामा झाला याच्यामध्ये दादा आहे मोठी आई वगैरे मिळून जाणार करा लागेल. मामीच मामीच तर नाहीये मामा नाही मामाचं लग्न असलं नाही हे साईडला ठेवा हे आत्या मामा ठीक आहे बरोबर आहे आत्या मामा ठीक आहे. मामी बाजूला ठेवलं मामी गेली मामी आली तेव्हा मामी पकडून गेले आणखी वहिनी आलेली नाहीये कारण की दादाचं लग्न असले फक्त आई बाबा आहे ताई पण नाहीये आहे आई आहे ताई आहे आम्ही पकडून घेऊ ताई ही पकडणार ना माही आणि उर्वी उर्वी हे पकडणार अद्विक 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 दादा हे अद्विक आहे हा आहे कारण की आणखी कोण आहे दादा आपलं आपल्याकडे एक आहेत ना तिकडे पाच आहे. हे पण हे ताई पण आणखी पाहिजे होतं एकच आहे एकच अल्टरनेटिव्ह घेऊ शकतो. मी खूप शोधले ना हिंदी मध्ये म्हणजे हे काही तीन तीन आहे काकी ते बघितले काकी आला याच्यामध्ये हे मोठी आई नाही आला काकी आणि काकी मोठी आपण प्रिंट आउट काढून घेऊन करून घेऊ आपण हे आणि हे स्ट्रॉ तर मिळतातच रंगीबिरंगी स्ट्रॉ मिळतात करू शकतो. हा तर आता ननद बहिणी त्यांच्या याच्या काम बक्ष्यामध्ये काय काय आणलं हे आम्ही आता ओपन करणार आहोत आणि जे गिफ्ट यांनी घेतले होते मिठाऱ्यामध्ये हा पिटाऱ्यामध्ये आणि ताईने मी तुम्हाला दाखवले नव्हते. हा ते ताई गिफ्ट जे ताईने घेतले होते हे दाखवले नव्हते तर आज तुम्हाला दिसणार आहेत की ताईने कसे गिफ्ट घेतलेले आहेत. तर हे ताईने हा ह्या पिशव्या तर दाखवल्या ताईंनी पण गिफ्ट नव्हते दाखवले. तर असं ताईंनी मस्त हळदी कुंकवाचं हे घेतलेलं आहे देण्यासाठी छान आहेत ते संक्रांत पण आहे आता संक्रांत पण आहे आणि हे पण आहे. तर आता अशा प्रकारे पॉलिथिन पॉलिथिन फाटत आहे का. हा ना पॉलिथिन फाटत आहे काही हरकत नाही दाखवून देते एक काढून असं शंखाच्या आकाराचा आहे हा आणि याच्यामध्ये हळदी कुंकवासाठी त्याच्यात हे पितळीचं हे ते पन्नी फाटतच ना ताई नाहीतरी मग थोडसे लाल अक्षरा करून त्याच्यात भरून ते असंच ठेवलं तो ब्लाऊज म्हणजे असं ब्लाऊज पीस वर विदाऊट पन्नी चिटकून ठेवलं चालते का चालेल का असं चांगलं ठीक आहे ना मग तसं कर गिफ्ट असं चालेल कारण मी माझ्या पेटर आणखी मी उर्वीसाठी एक गिफ्ट आणलं होतं ना ते दाखवायला विसरली कोणतं उर्वी ग्रूमिंग किट आली होती का तुझ्याकडे नाही ना आत्यांनी त्यांचा
खोलायचं आता येणाऱ्या बेबी साठी पिटारा भरून ठेवलेला आहे मी. तो तर अजून दाखवायचाच आहे. तो पिटारा तुम्हाला नंतर दाखवायला बघायला मिळणार. दाखवायला नाही बघायला मिळणार आहे. आता मी त्या दिवशी रील तुम्हाला तशीच पाठवली ना मग. मॅडम ती पहिल्यांदाच रील पाठवून दिली की आत्याला लुटायचं बेबी तू तुझ्या त्याच्यासाठी येऊन राहिलेला आहे. आल्या बरोबर आत्याची बॅगच घ्यायची. कारण की प्रत्येक वेळेस आत्या आली रक्षाबंधन असो किंवा मग आपल्या याच्या वेळेस असो बस आत्या लुटून घेऊन जाते तुझ्या बाबाला. तू आत्याला लुटायची त्याच्यासाठी होत ते झाली. नवीन बेबी आला की नवीन बेबीला सर्व ते भरून ठेवलेली आहे. नाही मग ते कसं होणार माहितीये काय आधी उर्वी उर्वीच्या मागे लहान बेबी माही नदीत बिचार बसले का कोपरा मागोमाग ते मोठे झाले आता ते म्हणजे आम्ही कोणाला लुटू. नाही मग मामा आहेत ना. मामा आहेत ना लुटायसाठी. कोणतात मामा आहेत. मामे आहेत मामासाठी. मामाने पकडा. आत्या तरी एकच आहे. मामा दोन आहेत. सांगा फायद्यात कोण आहे. बरोबर आहे तेच फायदा त्यांना. अशा प्रकारे नाही नाही ते बरोबर वाटणार नाही. मग पॅकेट पाहिजे होते त्याच्यासाठी. त्यापेक्षा औषध टाकून काहीतरी आहे बऱ्याच्या आत. हो खाली दिल्यापेक्षा आणि हे असं पूर्ण हे थोडं त्याच्यामध्ये पॅक करून टाकून द्यायचं आहे. आणि मग हे असं देता येते सर्वांना. ठीक आहे झालं रिटर्न गिफ्ट रेडी. अशा पाहिजे होत्या म्हणजे अशा ह्या त्याच्यात रिटर्न गिफ्ट पण रेडी आहे. रेडी आहे रिटर्न गिफ्ट. चला हे याच्यामध्ये टाकते का तयारी सुरू झालेली आहे ना जोरा शोरात आता मस्त. आतापर्यंत थोडं थंडचं काम सुरू होतं तुमचं एकट्या एकट्यांमध्ये. आता सर्व पाहुणे आल्यानंतर तयारी असं वाटलं बा आईच्या हाताने म्हणजे सॉरी मोठी आईच्या हाताने आणि आत्याच्या हाताने होऊ द्या म्हणून मी शांत बसते. म्हणून मी शांत बसते. जमलं हा तेवढे चालते. तर अशा पिशव्या पाहिजे. मी काय करणार आहे तोंड पाहणार आहे तुमचं हा असं करते मग. म्हणजे मला आता एक कॉमेंट आली की तुम्ही ते फेशियल केलं का म्हणजे ते फेशियल स्वतः स्वतः का नाही केलं. समजा मी जर मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे तर आता स्वतःच स्वतः तर मी करू शकत नाही कारण मी तर मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला. तसं तर माझं पार्लर झालेलं आहे म्हणा पार्लरचा कोर्स आधी. पण मी आता मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला म्हटलं चला आता मी स्वतःच स्वतः करू शकत नाही कारण रिलॅक्स नाही होणार स्वतःच स्वतः केल्यानंतर. मग आता मी तुमचं करून देणार आहे. कोण कोण करण्यासाठी रेडी आहे करून घेण्यासाठी. अच्छा झालेला आहे का. आम्ही एकाच्या वेळेला मेहनत वाचली. आम्ही फुकते आम्ही बाहेर पैसे देतो. बाहेर पैसे हा ना मेकअपचे पैसे ठेवाल तुम्ही. आधी दोन दोन मेकअप घेता तू आम्हाला पैसे दे. शगुन शगुन तिला पैसे द्यायला पाहिजे. शगुन बरोबर नाही शगुन सोड मी प्रॅक्टिस करून दिला. बरं झाला तुम्ही प्रॅक्टिस करून बरं मी करून एवढी चांगली न्यूज तुम्ही आता दिली. मुन्ना त्याला सांगा लवकर स्टेशन करायला कसं होतं काय त्याने स्पेशलची गिंधन नाही आहे. तो म्हणजे कमीत कमी माझ्या चेहऱ्या रिलॅक्स काय काय बोलले ते दादा तेव्हा तेव्हा सुंदर दिसेल मध्ये मी का बघायला दिसू पाहिजे सुंदर मी असं तुझ्यामध्ये तसंच आहे म्हणून त्याला शेवटी सांगायला लागतंय. तुम्ही येऊन जाता लवकर लवकर करायसाठी त्याला शेवटी सांगावं लागतं. हे तुझ्या त्या पातळच्यासाठी आणलं
आपल्या चलो पिछाला फुल द्या लुटू बर मी करायला हे तर लुटणारच रात्याला भाऊजाई लुटून घेतात ना पोरं तर लुटणारच आहे मग सांगा कसं करा हे तुझ्या मी उद्या चांगला आहे थोडं मेकअप चांगला आहे आणि तो पिंक कलरचा धुडा दिसत नव्हता आईसाठी मी हा घेऊन आले माझ्याजवळ नेल्स पण आणलेले आहेत आपण रात्रीला नेल्स लावून घेऊ बरं मी काय म्हणते कसं छान हा मस्त वाटत ट्रेडिशनल बस मग हेच घालायचं याच्यावर बाकी दुसरं काही नाही ना नाही एकच चांगला दिसतो एकच चांगला होतो म्हणजे असं मंगळसूत्र वगैरे हे तर आहेच हे लावायला आणलेलंच आहेत ना तिला मी लेन्सेस आणलेले मी नाही लेन्स टाकून लेन्स टाकलं चालत नाही का ब्राऊन लेबल राहिली कम्फर्टेबल राहिली पहिल्यांदा कम्फर्टेबल राहिली म्हणजे त्रास होतो तुला जमेल काय पण लुक एक नंबर दिसते चेंज होऊन जाते कम्फर्टेबल बरं ठीक आहे कसं करू हे लावून का थोडा मला स्वतःच हे आहे एक चोकर आणखी हा एक आहे जर तुला बर हा बघू बर आपण नाही ते लुगड्यावर नाही चांगला वाटत ते साडीवर असं ट्रेडिशनल गाठा पदार्थ साडीवर चांगला हे छान दिसले आले चालेल तर मग हे ट्राय करू शकते तू साडीवर किंवा मग हे पण ट्राय करू शकते तर माझं तर हे कानातलं स्टिक्स आहे फक्त कारण त्याचं पूर्ण वर्क आहे ब्लाऊज तर कारण हे चोकर सिम्पल चोकर मग तिनेच माझ्याकडे आहे मोत्यांचं असं हिच्याकडे आहे मोत्यांचा आहे गोल्डन हे असं आहे माझी असं आहे मग आणला नाही मी आहे तर भरपूर मग आणला नाही हे असं हे आणखी टेम्पल वाले हे आहे हे टोपलं देऊन दे हे देऊन दे कायदो जागा कोणती चांगली निवडली रूम इथून हल्लोच नाही म्हणजे आई बिचारी देऊन जाऊया तुम्ही जरा भारी आता तुम्ही झाला भारी आई प्लीज हे घेऊन जा आई काय पाहिजे ते पण देऊन दे कल्याणी बेश्रमासारखं घेऊन द्यायचं बेश्रमासारखं नाही ह्या दोघी भारी झाल्या माझा पाय अरे अरे पोरी मागे मागे मग चांगलं काय असं सासू नाही धक्का लागत फक्त नातू नाताला मग सांगते काय असणार तर मी येतोय मी नॅनी जाऊन बसले ना नॅनी 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 पटेल नॅनी पडाले तो पोरीचे दाखवले दादा कशी पोहून राहिले काय ताई कुठे गेलो चल म्हणते तिथं बस तिची डेट कार्ड जाऊ काल तिनं खूपच खूप टोपल्याही कामात येते महालक्ष्मीच्याकडे ठेवायचं हे बरोबर आयडिया येऊन जाणार तिकडे थांबणार
बरोबर आहे त्या त्या साईजने. हे ओढ, आणखी ओढ, आणखी ओढ, म्हणजे पकड हे, अगं हे ओढ नाही, हा 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 हा, आणखी ओढ, नाही आता काप ना, जवळून बघ. तोंडात ते घालू. आता लाव काय, आता मस्त दिसून जाईल. बल्ले 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 मी असं कर मी बल्ले 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 कर ग बाई. हे बघा खूप छान. बल्ले 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 हे पकड दोन्ही इकडनं. ते कोण नाही, हे खूप पातळ होते, एकदमच चिपकून जाते ते, असं जसा शेप आहे तसं. असं भरून कोण नाही घेतलं ना, तर सर्व डिश आहे ना हे प्लेट्स मध्ये भरून झाल्यानंतर इथे आता कल्याणीताई जी माझी परडी होती ना त्याला डेकोरेट करून देत आहेत. उर्वीची ग्रूमिंग किट कामात पडत, आमच्याच कामात पडलं, मम्मीच वापरून राहिलेले राहिलं तिचं काम. मम्मीनीच पहिल्यांदा वापरून. बरं तिच्या काकाने तिचं नेलकटर पण युज करू ना, तिच्या काकाने नेलकटर युज केलं, मम्मा हे युज करून राहिलेले आहे. फक्त हे दोन राहिले तुझे काय असते ते नेल्स लागले करायचं, हे नखात मळ भुसते त्याच्यासाठी, कैची कापल्या जात ना, ग्रूमिंग किट त्याच्यासाठी असं पकडून ते कापल्या जात ना, कधी कधी टोकटाक राहते. किती निघाला लहान मुलांचं मशीनही येते, अशी गोल फिरते ती, बस असं धरायचं असं 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 रफ करून घ्यायचं थोडस. सरफेस त्याचा रफ करून घ्यायचा, तरीच काढतात ते. आता मी एवढी नाही काढत, ऐकत नाही तर काय करणार, ते थोडेसे असे वाढले की मी एकदम येणं कापतो, याचं तर कापायचं गरज जातानेच काढतात ते. तिथं ते कापलेच पहिले जास्त लंबे, लो लंबे होते ना याचे, बरोबर कापले कोण कापून राहिले एवढे मोठे मोठे लागतात, नंतर मग त्याला हे करायला लागत. मग बाई काढली की एवढे नका वाढवूही शकत ना, तेच ना एवढे थोडं वाढत. आणि ते असं पांढर कोण लावलं मग मदत, ते स्टाईल आहे आता दोघे काहीतरी पॅटर्न, म्हणजे दोन नको थे दोन नको थे नकवाचे, कोणी कोणी तर एक एक वेगळं वेगळे रंग, प्रत्येक एक पाच पाच वेगळ्या वेगळ्या रंगाचे असं तोच लवलवलं संपून टाकले घरी. दाखव दाखव दोन मिनिट, त्याचं नव्हतं त्याला दुसरं लावा लागत होत, आणखी लागत का त्याच्यावर जर देणार काही नव्हतं, आईला झोपता द्यायला तर म्हणून सगळे झोपत आई. आता पण जायचे दोन तीन चला संपलं नाही का तुमचं अजून, सकाळी 5 वाजता उठायचं अजून, निपटो लवकर लवकर. मला असं वाटतं एखाद्या वेळेला चहा घेऊन घेऊ आपण, झोपूच नाही आता. अरे बापरे झोपा चिपचिप ना आता, त्या आईला झोपू दे, आईला झोपू येत उठल्याच असते आता, चला आईला झोपू दे आता, चला निपटो तुमचं पण नाही, मी नंतर ते सकाळी करणार आहे तिचं, सकाळी मी माझं टेन्शन नाही आहे.
असं आता किती वाजले, दीड वाजले आता. रात्रीचे दीड वाजले आता, सकाळी 5 वाजता उठायचं पण आहे. चला झोपा लवकर लवकर, आता निपटव तुमचं काम. चाललं ना, चला डबल कोट मी तुम्हाला नंतर दिल. डबल कोट नंतर दिल म्हटलं मी. मॅट पुरुष म्हटलं उचललं फोडला असंच करायला लागतं ते. हा हा असंच करायला लागतं. आता स्टार्टिंग स्टार्टिंगला कसं होतं असं काही उचलता असं करायला लागते. नको उतरून त्याच्यात कुठे पराठ्यामध्ये निघतील एक एक मिनिट घेऊन जाते.